ओम श्री साईराम ध्यानवाहिनी प्रकरण चौदा व्यक्तिमत्त्वातील दोष काढून टाका ध्यानसाधनेच्या मार्गातील दुर्गम अशा अडचणी तुम्ही टाकल्या पाहिजेत त्या अडचणी म्हणजे मद अहंकार परछिद्रान्वेषण मूढपणा वगैरे आहेत महासागरांतर्गत प्रवाहाप्रमाणे हे दोष आपल्यामध्ये अंतर्गतरित्या कार्यप्रवण असतात क्षुल्लक गोष्टीतसुद्धा क्रोधायमान न होण्याची साधकाने काळजी घेतली पाहिजे कारण त्यामुळे त्यांच्या प्रगतीत व्यत्यय येईल त्याने सर्व प्राणीमात्रावर प्रेम करायला शिकलं पाहिजे त्यामुळे आपल्या हातून अनुचित वर्तन घडणार नाही कारण सर्व गैरवर्तनाचं जनकत्व रागाकडेच येतं कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही प्रकारे क्रोधामुळे मनुष्य अविचारी वर्तन करू शकतो म्हणूनच पद्धतशीर प्रयत्न करून क्रोध प्रथम आपल्या कै्यात आणला पाहिजे एखाद्या माणसाने आपले दोष दाखवल्यावर साधकाने आनंदाने मान्य केले पाहिजेत त्याने त्यासाठी त्या, त्या लोकांचा द्वेष करणं योग्य नाही तसं करणं म्हणजे सत्यस्थितीचा द्वेष करण्यासारखंच आहे चांगल्या गोष्टींवर प्रेम करून वाईटाचा त्याग केला पाहिजे परंतु वाईटाचा द्वेष करणं योग्य नाही ते त्याज्य ठरवून टाकलं पाहिजे अशा तऱ्हेचा साधकच ध्यानसाधनेमध्ये आणि आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करू शकेल अहंकार मत्सर आपलं वर्चस्व प्रदर्शित करण्याची राजसी वृत्ती क्रोध दुसऱ्याचे दोष आणि कमकुवतपणा जाणून घेण्याची तीव्र इच्छा लबाडी हे सर्व ध्यानसाधनेच्या मार्गातील अडथळेच आहेत जरी या गोष्टी प्रामुख्याने निदर्शनाला आल्या नाहीत तरी आपल्याला या प्रकारे चुकीच्या मार्गाने वागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या अंतर्गत भावना आपल्या मनात सुप्तावस्थेत असतात दीर्घकाल बंद ठेवलेली खोली उघडल्यावर ती धुळीने भरलेली दुर्गंधीयुक्त असलेली आढळते आणि ती व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ केल्यावर राहायला योग्य होते त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा ध्यानसाधनेच्या साहाय्याने स्वच्छ करावं लागतं साधकाने सुद्धा दृष्टी अंतर्मुख लावून आपलं मन त्यातील वासना आणि त्याची स्थिती अंतर्मुख निरीक्षणाने तपासून पाहिलीच पाहिजे त्याने योग्य आणि शिस्तबद्ध आचरणाने आपल्या मनात साचलेली घाण थोडी थोडी पण पन पद्धतशीरपणे काढून टाकलीच पाहिजे उदाहरणार्थ अहंकाराची फळं फार खोलवर गेलेली असतात आणि ती नष्ट करणं कठीण जातं राजसी वृत्तीच्या माणसाच्या मनात त्याच्या अनेक शाखा सर्वत्र सर्व दिशानं पसरतात तो काही काल सुकून जाऊन नष्ट झाल्याप्रमाणेच वाटेल पण त्याला पुन्हा सहजच अंकुर फुटू लागतील संधी प्राप्त होताच तो आपली फणा वर करून उठेल यास्तव साधकाने नेहमी दक्षता बाळगली पाहिजे आता क्रोधाबद्दल बोलायचं सा, म्हणजे साधकाला क्रोध आणू शकणाऱ्या अगदी क्षुल्लक घटनांबद्दलसुद्धा त्याने दक्ष राहिलं पाहिजे कारण तो निष्काळजी राहिला तर त्याची मुळीच प्रगती होणार नाही अशा प्रकारच्या माणसांनी नम्रता आणि प्रेमभावना यांची जोपासना केली पाहिजे त्यामुळे त्याच्या वाईट सवयी नष्ट होतील काही साधकांना त्यांच्यामध्ये असलेले दुर्गुण शोधून जर का एखाद्याने सांगितले तर ते अधिक क्रोधायमान होतात त्यामुळे परिस्थिती जास्त बिघडते अहंकार दूर करा साधकाने नेहमी अंतर्मुख दृष्टी ठेवली पाहिजे जर त्याने बहिर्मुख दृष्टी ठेवून आपल्या मनाला इतस्थतः भटकण्याची परवानगी दिली तर त्याला आपले दोष कळू शकणार नाहीत गर्वामुळे अंतर्मुख दृष्टी ठेवणं कठीण होतं साधक आपल्या मनाचं सा परीक्षण करण्याच्या बाबतीत गोंधळून जातो साधकाला जर जा यश मिळवण्याची इच्छा असेल तर त्याने आपले दोष दाखवणाऱ्या व्यक्तीपुढे नतमस्तक झालं पाहिजे ध्यानसाधनेमध्ये जलद आणि द्रुतगतीने प्रगती करण्याचा हाच एक मार्ग आहे आणि साधकाने आपले दोष शक्य तितक्या लवकर घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे गर्व आणि अहंकार यातून मुक्त होणं ही फार कठीण गोष्ट आहे कारण अनादी अनंत कालापासून प्रत्येक जण आपल्या आयुष्याला एकाच पद्धतीने वळण लावत आहे अनेक युगापासून प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाला त्याच्या इच्छेप्रमाणे वाटेल त्या दिशेने भटकू देते त्यामुळे आता त्या मनाला आपला रुळलेला मार्ग सोडून आपली पावलं दुसऱ्या दिशेला वळवायला लावणं फार कठीण आहे अहंकाराने भरलेली प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यावर वर्चस्व गाजवू पाहते तो इतर लोकांशी सहमत होणार नाही त्यांचं म्हणणं तो ऐकून घेणार नाही स्वार्थ आणि अहंकार यांच्या धुराने धुरकटलेल्या चष्म्याच्या काचातून तो प्रत्येक गोष्ट पाहत असतो माझंच म्हणणं खरं आहे माझंच मत बरोबर आहे मी करतो तेच बरोबर आहे असं त्याला वाटत या असतं यातच तो आपला वेळ घालवतो अशा तऱ्हेने वर्तन असणं हे साधकाला फार धोक्याचं आहे कोणाकडूनही झालेली उपयुक्त टीका मिळालेली सूचना किंवा उपदेश ग्रहण करण्यासाठी साधकाने फार उत्सुकतेने वाट पाहत राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे साधकाने तक्रार आणि वादविवाद शक्य तितका कमी करावा कारण त्यामुळे तेढ वाढते आणि क्रोधामुळे आपण उट्ट काढण्याच्या किंवा भावनेने लढण्याच्या मार्गाला लागतो जगाकडून स्तुतीपात्र होण्यासाठी धडपड करू नका जगाकडून तुमची अवहेलना झाली किंवा तुमच्या गुणाचं चीज झालं नाही तरी खचून जाऊ नका किंवा रागवू पण नका जर तुम्ही आध्यात्मिक मार्गात यश मिळावं असं वाटणारे साधक असाल तर ह्या गोष्टी सर्व प्रथम शिका तुमची स्तुतीस्तोत्र गायली जात असतील त्यावेळेला हुरळून जाऊ नका त्यावेळी तुम्ही अशा भयंकर कचाट्यात सापडण्याची भीती असते की ज्यामुळे तुम्ही मार्ग चुकून तुम्ही साध्य केलेली सगळी प्रगती धोक्यात येण्याची दाट शक्यता असते यास्तव तुम्ही आपल्या मनोभावना आणि सवयी यामध्ये सुधारणा केली पाहिजे इतरांना कधीही दुःख न देण्याची सवय लावून घ्या आणि इतर लोकांचे विचार समजून घेण्याचा आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना उपयुक्त होतील अशा गोष्टी करा मानापमान आणि टीका या जणू काही आपल्याला बहाल केलेल्या पदव्यास आहेत असं समजून त्यांचा स्वीकार करायला शिका कुणाचाही स्वभाव आणि वर्तणूक कशीही असली तरी त्याच्याबरोबर मित्रत्वाने वागण्याचा कसून प्रयत्न करा ध्यान आणि धारणा यामध्ये प्रगती होण्यासाठी तुमचा स्वभाव आनंदी असावा लागतो परंतु अनेक कारणांमुळे तुमच्या सभोवारचं आनंदी वातावरण नष्ट होतं यास्तव ह्या सर्व अडचणीतून मुक्त होण्यासाठी तुम्ही मनोभावाने प्रार्थना केली पाहिजे मंत्रोच्चार किंवा मंत्रपठणाचा फारच उपयोग होईल श्रीकृष्णाचा सल्ला आचरणात आणा आणि ध्यान करा वापरयुगामध्ये श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं आहे मच्चित्तसुर्गाणी मत्प्रसादा तरीष्यसी अथचेहंकार नश्रोष्यसी विनंश्यसी भगवद्गीता अध्याय अठरा श्लोक अठ्ठावन्न याचा अर्थ जेव्हा तू आपले विचार माझ्यावर एकाग्र करू लागशील तेव्हा तुझ्या मनात खळबळ उडवणारे सर्व विचार माझ्या कृपेमुळे नष्ट होतील ध्यानसाधना अगदी नियमित आणि काटेकोरपणे केली पाहिजे खरं म्हणजे साधना किंवा शिस्त साधना नियमितपणा धीमेपणा हे ध्यानासाठी लागणारे विशिष्ट गुण आहेत या मुद्द्यावर लक्ष ठेवून जर साधकाने ध्यानाभ्यास केला तर त्याला सत्वर फलप्राप्ती होते ध्यानसाधना हा भवरोगावर म्हणजे संसाररूपी रोगावर रामबाण उपाय आहे त्याबरोबर आणखी एक औषध घ्यावं लागतं त्या औषधाचं नाव समाधान शम जर तुमच्या मनात पूर्ण समाधान वसत असेल तर जगतात तुम्हाला सर्वत्र नित्यश्री नित्य मंगलम असल्यासारखं आहे लोभामुळे आपलं मन डळमळू लागतं तो सर्व भक्षक अशा अग्नीप्रमाणे आहे आणि तो हळूहळू पण खात्रीने आपला नाश करील ध्यानसाधनेमध्ये यश मिळवण्याचा राजरस्ता म्हणजे समाधान हाच आहे अनेक मैल सूर्याच्या प्रखर उन्हात प्रवास करणाऱ्या पथिकाला वाटेतील तलावाच्या शीतल छायाच्छादित आणि स्वच्छ जलाशयात स्नान केल्यानंतर ज्याप्रमाणे उत्तेजित वाटतं त्याचप्रमाणे वासनाच्या जाज्वल्य उष्णतेमुळे होरपळणाऱ्या दुर्दैवी माणसाला समाधानरूपी तलावात स्नान केल्यानंतर सुखप्राप्ती होऊन हायसं वाटतं तीन पहारेकरी शांती समाधान आणि विवेक मोक्ष आणि साक्षात्काराच्या द्वारात तीन द्वारपाल असतात आणि ते तुम्हाला परिचयपत्र दाखवायला सांगतात ते द्वारपाल म्हणजे शांती संतोष आणि विचार हे आहेत शिवाय आंतरिक शांती जिज्ञासा आणि सारासार विचार हे पण आहेत यापैकी एक द्वारपाल जरी तुम्हाला वश झाला तरी इतर तुम्हाला प्रवेश मिळवायला सहाय्य करतील यातील पहिला द्वारपाल संतोष हा आहे संतोष प्राप्त झाला तर तृप्ती सहज साध्य आहे आणि तृप्ती ही सर्वोच्च आनंदाचा उगम असून तो एक बहुमोल असा ठेवा आहे त्याचं महत्त्व एखाद्या साम्राज्या इतकं आहे तृप्तीच्या अभावी काम आणि लोभ यांचं प्रमाण धोकादायक या होण्याइतं वाढतं आणि त्यामुळे सारासार विचारशक्ती नष्ट होते वासनेचं रूपांतर सहज लोभात होतं आणि लोभाची अवनती कंजुषपणा आणि मोहात होते त्यांच्या प्रभावामुळे तुम्ही क्षणिक इंद्रियजन्य आणि वैषयिक सुखप्राप्तीसाठी या वस्तूकडून त्या वस्तूकडे वेड्याप्रमाणे धावता अशा माणसामध्ये एकाग्रता हा गुण कसा वाढीला लागणार आणि एकाग्रतेच्या अभावी ते लोक ध्यानसाधना कशी करू शकतील ध्यानाशिवाय कुणालाच परमेश्वर प्राप्ती होणार नाही मनाला असा उपदेश करा की हे इतस्त दशदिशांना जलद धावणाऱ्या मना मला हजारो वस्तूच्या मागे वैषयिक वासनांच्या मागे धावायला लावून माझं जीवन खराब करू नको त्याऐवजी मला ईश्वराप्रतने त्याच्या दिशेने कृपा करून धाव घे सर्व वस्तूंचा त्याग करून आणि सर्व वासनांचाही त्याग करून आणि सदा संतुष्ट चित्त राहून त्या परमेश्वराच्या नाम आणि रूपाचं ध्यान करा या नामरूपाचं ध्यान करणं हीच खरी शांती आणि संतोष आहे लक्षात ठेवा की तृप्तीमुळे कोणीही आळशी होणार नाही ती खऱ्या सात्विक वृत्तीचं चिन्ह आहे त्यामुळे तुमचं चित्त नेहमी परमेश्वराकडे लागेल आपल्या स्वार्थी गरजा भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्षुल्लक गोष्टींमुळे होणाऱ्या क्लेशापासून तृप्ती तुम्हाला वाचवेल तुम्हाला उच्च पातळीवर नेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नाकडे ती तुमची बुद्धी लावेल तृप्त मनुष्य नेहमी सत्यगामी असतो त्यामुळे तो सतत आपल्या आत्म्याशी योग साधून राहील म्हणजे त्याचा अर्थ तो बराच कालपर्यंत ध्यानमग्न स्थितीत थोडीही विश्रांती न घेता आणि न थकता राहू शकेल हजारो दिशांना धावणाऱ्या आपल्या मनोविकारांना आवरण्याचा ध्यान हाच एकमेव उपाय आहे सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये समाधानी राहा एकाग्रचित्त करण्याची पात्रता असणं हा फार उत्तम गुण आहे आपण आपल्या मनोचांचल्यावर लक्ष ठेवून ते कुठे कुठे आणि कोणत्या वस्तूच्या मागे धावतंय हे पाहिलं पाहिजे आणि हळूहळू ध्यानसाधनेच्या सहाय्याने त्याला शांत आणि स्थिर राहायला आणि योग्य प्रकारे वागायला शिकवलं पाहिजे आपल्या सभोवारच्या असमाधानकारक परिस्थितीबद्दल काळजी करत बसू नका अर्थात ती जागा कदाचित तितकीशी चांगली नसेल आणि आदर्श नसणं शक्य आहे पण सत्य परिस्थिती टाळून पळून जाण्यात अर्थ नाही आपल्या मनाला योग्य शिक्षण देऊन आपण त्या वैगुण्यावर मात करू शकू असाल त्या ठिकाणी राहून ईश्वराची प्रार्थना करा परमेश्वराने आपल्या नामरूपाने आपलं मन व्यापून त्याच्या कृपादृष्टीमुळे आपण आपल्या सभोवरच्या परिस्थितीमधील दोष विसरून जावं अशी त्याची प्रार्थना करा सुखान्वेषी होऊ नका कारण सुख हे ध्यानसाधनेला हितकर नाही कोणत्याही ठिकाणी राहण्यात सुख माना हे सर्वस्वी श्रेयस्कर आहे ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी आनंदात राहायला शिका हा सत्य मार्ग आहे आपल्या मनोविषयातच गर्क व्हा ज्या परमेश्वर रूपाला तुम्ही आपली ध्यानमूर्ती म्हणून निवडलं असेल त्या रूपाचीच मनात पूजा करा नैसर्गिक किंवा मननिर्मित अशा तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व दोषापासून मुक्त व्हा अशा तऱ्हेने वागलात तर कोणतीही जागा तुम्हाला त्रासदायक किंवा कोणतंही स्थळ कंटाळवाणं वाटणार नाही अंतिम उपदेश मध हा फार विश्वासघातकी दुर्गुण आहे या रोगाच्या प्रादुर्भावाचं थोडंसंही लक्षण दिसताच एखाद्या निर्जन स्थळाचा आश्रय करून आणि ध्यानमग्न होऊन या रोगाचं उच्चाटन करण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करा कालापव्यय करणं धोक्याचं आहे अमृतसुद्धा प्राशन करण्यात विलंब झाला तर त्याचं विषात रूपांतर होतं अशी एक म्हण आहे याचं स्मरण ठेवून आचरण करा ध्यानामुळे क्षुब्ध चित्त शांत होतं ते निर्मळ आणि आनंदी होतं या जगातील पुष्कळ लोक सुशिक्षितातील सुद्धा आपलं आयुष्य काही विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी खर्च करत नाहीत म्हणून त्यांचं इहलोकीचं जीवन हे सागराच्या मध्यभागी सापडलेल्या आणि वादळात सापडल्यामुळे इतस्त फेकल्या जाणाऱ्या आणि ज्याचा नांगर आणि होका यंत्र ही दोन्हीही नष्ट झालेली आहेत अशा जहाजाच्या जलतरणाप्रमाणे आहे परस्पर विरोधी ध्येय आणि तत्व यामध्ये सापडून अशा लोकांच्या चिन्हड्या उडतात वेगवेगळ्या प्रकारच्या विनंत्या ते ऐकून घेतात आणि त्यांचं जीवन निरर्थक अपयशांमध्ये संपतं त्यांच्या अज्ञानामुळे आणि भीतीमुळे ते बोलतात एक आणि करतात दुसरंच ध्यानामुळे त्यांना ध्येय द्या निष्ठा धैर्य आणि ज्ञान प्राप्त होतं मनात उत्पन्न होणाऱ्या सत्वगुणप्रधान रजोगुणप्रधान आणि तमोगुणप्रधान भावनांवर लक्ष ठेवून त्यांचं शुद्धीकरण करणं जरूर आहे या कामासाठी ध्यान हेच उत्तम शस्त्र आहे ध्यानमार्गामुळे अज्ञानाचा नाश होईल आणि तो तुम्हाला ब्रह्मैक्यता म्हणजेच परमात्म्याशी एकरूपता प्राप्त करून देईल जय साईराम ओम श्री साईश्वरापण